नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहोत सज्जनगड या ठिकाणी सज्जनगडची माहिती सज्जनगड आणि रामदास स्वामी यांचा इतिहास जाणून घेणार आहोत आज आपण कुलकर्णी महाराज यांच्या स्वरूपात महाराज आपलं नाव कसं पुरुषोत्तम वसंतराव कुलकर्णी रामदास स्वामी संस्थांचं सा बुकस्टॉल पुस्तकाचं दुकान मी गेले सोळा वर्षे सांभाळतो आहे आणि तुम्हाला जे काय सं किल्ल्याबद्दल माहिती पाहिजे गडाबद्दल ते मी तुम्हाला थोड्या थोड्या ह्यानी सांगतो सांगू का बोला बोला हां हा। हा। इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये छत्रपती शिवरायांनी हा सज्जनगड आदिलशहाकडून जिंकून घेतला आदिलशहाकडं हा किल्ला होता त्यावेळेस ह्या किल्ल्याचं नाव होतं परळीगड या किल्ल्याच्या पायथ्याला परळी नावाचं गाव आहे आणि त्यावेळी ते लष्करी ठाणं होतं त्या मु त्या गावावरून या किल्ल्याचं नाव पडलं परळीगड आणि सोळाशे त्र्याहत्तरला हा किल्ला शिवरायांनी जिंकून घेतला आणि त्रि त्याच दिवशी त्याच साली शिवरायांनी दख्खनची स्वारी आयोजित केली आणि दख्खनच्या स्वारीवर जाण्यासाठी शिवाजी महाराज समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवतरगडला गेले कारण त्यावेळेस समर्थ शिवतर्घडीमध्ये होते शिवतर्घडीमध्ये समर्थांनी समर्थांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना वाटलं की समर्थ आता खूप थक थक थकलेत आणि त्यांनी आता ह्या उतरावयामध्ये कुठल्या तरी एखाद्या किल्ल्यावर स्थिर राहावं आणि म्हणून त्यांनी समर्थांना विनंती केली शिवरायांनी की तुम्ही कुठल्या तरी एका किल्ल्यावर स्थिर राहा या वयामध्ये आणि माझे तीनशे पासष्ट किल्ले आहेत त्यापैकी कि ज्या किल्ल्यावर तुम्हाला राहायचं आहे त्या किल्ल्या किल्ल्यावर राहा मग समर्थांचा आणि या सज्जनगडचा सोळाशे एकोणपन्नास सालापासून सं संबंध होता सोळाशे एकोणपन्नास साली समर्थानी या गडावर अंगाई देवीची स्थापना केली आहे आणि म्हणून त्यांचा हा आवडता किल्ला होता म्हणून त्यांनी या किल्ल्यावर यायचं मान्य केलं केल। शिवरायांनी इथल्या किल्लेदाराला एक पत्र दिलं आहे रामदास गोसावी किल्ल्यावरती राहिला इत्यादी त्यासनी माझा वाडा मोकळा करून दिले हा समोरचा वाडा आहे हा शिवरायांचा राजवाडा आहे मग त्या त्याप्रमाणे त्या किल्लेदारांनी समर्थांना राहायला योग्य असं इमारत बांधली मोठा खर्च करून आणि त्या इमारतीमध्ये समर्थ सोळाशे शहात्तरला राहायला आले सोळाशे शहात्तर राहायला आले मग समर्थांना राहण्यासाठी म्हणून शिवरायांनी एक पलंग दिला आहे तो पलंग आत्ता आपल्याला पाहायला मिळतो तो सहा फूट आठ इंचला आंबीचा आहे आणि चार फूट रुंदीच आहे समर्थ त्या पलंगावर विश्रांती घ्यायची त्या पलंगावर एक फोटो आहे समर्थांचा तो फो तो फोटो समर्थांचा वास्तववादी फोटो आहे तो फोटो समर्थांचे एक शिष्य होते तंजावरला भीमस्वामी म्हणून त्यांनी ते समर्थांचं चित्र प्रत्यक्ष समर्थांना पाहून काढलेलं आहे म्हणून ते रामदाई संप्रदायामध्ये ते शिस्त्र चित्र वास्तववादी मा मानतात समर्थ कसे होते त्या फोटोत आहेत असे होते नंतर त्याच पलंगाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला लाकडाच्या चार वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये पहिली वस्तू आहे ते दत्तात्रयां निली कुबडे समर्थ आपल्या यात्रेच्या काळामध्ये माहूरगडला गेलते माहूरगड हे दत्तात्रयांच्या आईसाहेबाचं वास्तव्याचं ठिकाण आहे ते, ते साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे दत्तात्रेय महाराज दुपारी माधुगरी मागतात कोल्हापूरला विश्र जेव जेवण करतात तुळजापूरला आणि विश्रांतीला जातात माहूरगडला त्या विश्रांतीच्या काळामध्येच समर्थांची आणि दत्तात्रेय महाराजांची गाठ पडली त्यावेळेस दत्तात्रय महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना एक कुबडी दिली ती कुबडी आपल्याला शेजघरामध्ये पाहायला मिळते आणि चरणपादुका दिल्या त्या समाधी मंदिरात चरण पादुका आहेत नंतर एक लाकडी उभी काठी आहे वेताची ती समर्थ काठी आपल्याबरोबर प्रवासात नेहमी बाळगायचे त्या काठीवरून आपल्याला समर्थांची उंची समजते त्या काठीवरून समर्थांची उंची स सव्वा सहा फूट असावी असा अंदाज असा बांधता येतो नंतर दुसरी एक कुबडे ती कुबडी आतनं पोकळ आहे त्या कुबडीमध्ये दुधारी हरी शस्त्र आहे समर्थ शिवरायांनी समर्थांना ते शस्त्र दिलेलं आहे आपल्या गुरुला दान केलेलं आहे आणि ते शस्त्र आपल्याला बाहेरून दिसत नाही म्हणून त्याला गुप्ती मानायचं गुप्ती म्हणजे गुप्त आहे ते दिसत नाही ते काही का काळामध्ये ते बाहेर काढतात प्रसंगानुरूप तर ते दुधारी शस्त्र हे पोलारी शस्त्र आहे नंतर तिसऱ्या सोटा आहे इथं सांगली जिल्ह्यात बत्तीशराजवळ मच्छिंद्रगड आहे नवनाथापैकी मच्छिंद्रगडा मच्छिंद्रगडावर मच्छेंद्रनाथाची समाधी आहे स मछिंद्रनाथाने समर्थांना प्रसन्न होऊन तो सोटा दिलेला आहे नंतर त्याच्यात जवळच दोन हांडे आहेत त्या हांड्याचं महत्त्व असं की ते हांडे भरून शिवरा सम कल्याणस्वामी समर्थांचे शिष्य ते दोन हांडे भरून खाली उरुमोडी नदी आहे त्यावेळी ती प्रकल्प त्यावेळेस प्रकल्प नव्हता हा प्रदूषणमुक्त न पा नदी होती स्वच्छ पाणी होतं समर्थांना दम्याचा विकार होता आणि दम्याच्या विकारावर गडावरचं साचलेलं पाणी योग्य नव्हतं म्हणून त्यांना वैद्यांनी वाहतं पाणी प्यायला सांगितलं होतं तर ते वाहतं पाणी आणण्याची सेवा कल्याण स्वामींनी सहा वर्ष केलेली आहे दोन हांडे घेऊन खाली जायचं ते दोन हांडे घासायचे पुसायचे स्वच्छ करायचे चार पदरी फडक्याने पाणी गाळायचं आणि ते हांडे भरून नऊशे पाऱ्या उतरून जायचं आहे नऊशे पाऱ्या घेऊन यायचं आहे वर असं ती साव सेवा केली त्यांच्या निष्ठेचं त्यांचं भक्तीचं प्रतीक म्हणून ते आपल्या हांडीजून पाहायला मिळत आहेत न नंतर त्या हंड्या शेजारीच राम पंचायतीचा ओटा आहे तो समर्थाने आपल्या स्वहस्ते रचलेला ओटा आहे त्याचा मार्बल बसवलं हो आहे समर्थ इथं गडावर राहायला आले त्यावेळेस गडावर रामाचं मंदिर नव्हतं मग जिथं राम नाही तिथं काय राहायचं तर गडावर रामाचं मंदिर असलं पाहिजे म्हणून समर्थ आपल्या यात्रेच्या काळामध्ये तंजावरला गेले ते तामिळनाडूमध्ये तंजावर आहे तिथं शिवरायांचे सावित्रभाऊ व्यंकोजीराजे भोसले यांचं राज्य होतं समर्थांनी त्यांच्यापैकी मागणी केली तिथं एक आंधळा कलाकार बसला होता तो कलाकार पूर्वी खूप चांगल्या मूर्ती करायचा पण तो आता थकला होता आंधळा झाला होता राजे म्हणाले त्यांची मुलं मूर्ती करतील समर्थ म्हणाले नाही हा आंधळा कलाकारच मूर्ती करणार त्याचं नाव आर्णीकर मग त्या आंधळ्या कलाकाराला समर्थानी समोर बोलवलं त्याच्या डोळ्यावरनं हात फिरवले त्याला दिव्यदृष्टी आली दृष्टी आल्यावर त्यांनी स या पंचधातूच्या मूर्ती मूर्ती करायचं मान्य केलं समर्थ सज्जनगडा निघून आले तो त्या मूर्ती घडवायला काही काळ गेला तोपर्यंत समर्थानी समाधी घ्यायचं निश्चित केलं होतं माघ वद्य नवमीला समाधी घ्यायची समर्थ सोळाशे शहात्तरला राहायला आलेत आणि सोळाशे ब्याऐंशीला त्यांनी समाधी घेतली मग समाधी घेण्यापूर्वी आधी पाच दिवस तो कलाकार मूर्ती घेऊनचा आला मग त्या मूर्ती ठेवण्यासाठी समर्थांनी आपल्या हाताने तो ओटा रचलेला आहे त्या ओट्यावर त्या मूर्ती ठेवल्या समर्थानी आणि शेवटचे पाच दिवस त्या मूर्तीची यथासांग मनोभावे पूजा केलेली आहे आणि पाचव्या दिवशी नवमीला समर्थ पलंगावरून खाली उठ उतरले योग समाधी लावली आणि त्यांचे पंचप्राण मस्तकातून बाहेर पडले आणि त्या रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले समर्थांनी समाधी घेतली शेषघरामध्ये पण त्यांचा अंत्यविधी केला या ठिकाणी पूर्वे खड्डा होता आश्वलायीन मुलींची तिथं तपभूमी होती मग शिष्य म्हणायचे हा खड्डा आपण बुजून टाकूया समर्थ म्हणायला नाही हा खड्डा माझ्या कामाचा आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा अंत्यविधी त्या खड्ड्यामध्ये केला त्यांचे मानसपुत्र उद्धवस्वामी यांनी त्यांना आग्र दिला ही बातमी रायगडला समजली समजल्यावर तिसऱ्या दिवशी गोळा करण्यासाठी म्हणून संभाजी महाराज आणि त्यांचे काही कारभारी इथं आले तिसऱ्या दिवशी मग अस्थिगोळ्या केल्या भूमी शुद्ध केली आणि अचानक चमत्कार घडला की भूमीतून खालून आपोआप ती मूर्ती आप ती समाधी आपोआप ओराली आहे ती समाधी स्वयंभू समाधी आहे ती कुणी रचलेली नाही किंवा बांधलेली नाही आपोआप उराळली आहे त्या स्वयंभू समाधी म्हणायचं स रा छत्रपती संभाजी महाराजांनी ताबडतोब जेजोजी काटकरांना आज्ञा केली केल्या जरला की समर्थांना जसं पाहिजे होतं किंवा समर्थांच्या इच्छेप्रमाणे या समाधी मंदिरावर मंदिर उभा करा हे जे मंदिर आपण पाहतो आहे दगडी मंदिर हे संभाजीराजाच्या सूचनेवरून बांधलं गेलं आहे आणि त्याच वर्षी बांधले सोळाशे ब्याऐंशी सालीच बांधलं मंदिर हे आणि त्यांचा पहिला समाधी उत्सव इथं साजरा झाला आणि ही समाधी स्वयंभू असल्यामुळं या समाधीला रोज अभिषेक असतात आणि वरचे जे राम आहेत ते मंदिर बांधल्यावर हिथले राम शेजारातले राम आणले आन आणि इथं प्रतिष्ठापना केली समर्थांची इच्छा असं होती की जर माझी समाधी बांधली तर लोक माझं दर्शन घेतील आणि रामाला माझ्या विसरतील म्हणून समर्थांनी अशी इच्छा व्यक्त केली की आधी रामादर्शन झालं पाहिजे मग त्याप्रमाणेच मंदिर बांधलं गेलं खाली श खाली असा गो जिथं खड्डा होता जिथं समाधी आहे तिथं असा आरचा घेतलेला आहे आणि त्याच्यावर रामाचं सिंहासन मंदिर बांधलं आहे आणि त्या सिंहाच्या नावावर रामाची प्रतिष्ठापना केली या रामाना वर्षातून पाच वेळाच स्नान असलं कारण समर्थांनी पाच दिवस पूजा केली त्याप्रमाणे त्यांना पाच दिवस स्नान असतं अशाप्रमाणे या हितपर्यंतचा इतिहास आहे आता दुसरा इतिहास असा की समर्थांनी सोळाशे एकोणपन्नासला या गडावर अंगाई देवीची स्थापना केली अंगाई देवीची स्थापना था कशी झाली तर समर्थ चाफळला राहत होते काही दिवस काही दिवस स शिवतरेगळा राहायचे तर चाफळला त्यांनी ठरवलं की इथं रामाचं मंदिर बांधायचं आणि आपली धर्माचा प्रचार किंवा धर्माची स्थापना इथूनच सुरुवात करायची त्याप्रमाणे तिथं मंदिर बांधलं त्यांनी पण त्या मंदिरात राम नव्हते मग शिष्य म्हणाले की मंदिर बांधले आता इथं राम आणा रामाच्या मूर्ती आणा समर्थ म्हणले ज्याच्याकरता मंदिर बांधले तो आपोआप चालू आप येणार आहे पण समर्थ शिष्यांना घाई झाली होती की ह्या वर्षीचा उत्सव सोळाशे अठ्ठेचाळीसचा उत्सव हिचं झाला पाहिजे चैत्र नवमी उत्सव त्याप्रमाणे मग समर्थ सहज फिरत फिरत कीर्तन करण्यासाठी ह्याला गेले होते अंगापूरला गेले होते अंगापूरला एक महादेवाचं मंदिर आहे कीर्तन झालं त्या मंदिरामध्ये झोपले आणि सकाळी स्नानाला त्या तिथं कोयना नदी कृष्णा नदी आहे कृष्णा नदीचा डोह तिथं त्याला काळडो म्हणतात त्या काळडोहात त्यांनी स्नानाला उतरले खालून आवाज आला त्यांच्याबरोबर कृष्णाजपंत बोकील नावाचे एक शिष्य होते त्या दोघांनी स्नान केलं खालून आवाज आला मी खाली आम्हाला वर काढ त्याप्रमाणे समर्थ त्या डोहात उतरले त्यांनी शोध घेतला तर त्यांना दोन मूर्ती सापडल्या एक देवीची आणि एक रामाची दोन्ही मूर्ती आणल्या वर ठेवल्या तिथल्या लोकांनी जाऊन गावात सांगितलं की बाबा असा एक आला आहे त्या गोसाळ्यात दोन मूर्ती काढल्यात आणि तो आता घेऊन जाणार आहे सगळं गाव लोटलं त्या लोकांनी त्यांना हरकत घेतली की ह्या मूर्ती आमच्या आहेत हे तुम्ही नेऊ नका समर्थ माझी काही हरकत नाही तुमचा देव व माझा देव एकच आहे तुम्ही तुमच्या गावात मूर्ती स्थापन करा मी तुम्हाला सहकार्य करतो आणि समर्थ चाफळा जायला निघाले चरे गावपर्यंत आले दुपारची वेळ होती विश्रद्धेला थांबले या लोकांनी सकाळपासून दुपारपर्यंत मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला त्या मूर्ती काही हल्लेल्या नाहीत मग त्यांना कळलं की हा असामान्य गोसावे हा काही साधा गोसावे नाही आपण त्याचा फार चूक केली कारण आता या मूर्ती जर नाही हल्ल्या इथंच राहिल्या तर या मूर्तीचं उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतूमध्ये नुकसान होईल त्यापेक्षा आपण शरण जाऊ आणि त्यांना सांगू की बाबा ह्या मूर्ती तुमच्या आहेत तुम्हीच घेऊन जा त्याप्रमाणे तुम त्या सगळे लोक सरेगावला आले समर्थाने ओळखलं हे सैन्य का आलं आहे आणि समर्थांनी जण स्वागत केलं का बाबा का आलात तर म्हणले बाबा त्या मूर्ती तुमच्याच आहेत तुम्हीच त्या मूर्ती घेऊन जा आणि तुम्हाला जिथं पाहिजे तिथं स्थापन करा त्याप्रमाणे मग समर्थानी त्यांचा शिष्य होता कृष्णाजी ते बोकील त्यांना सांगितलं जावा बोकील म्हणले त्या मूर्ती घेऊन या ते बोकील तिथं आले दोन हातांनी दोन मूर्ती उचलल्या झुळेमध्ये टाकल्या आणि पुन्हा चाफळायला निघाले पुन्हा सगळं गाव लोटलं लोटल्यानंतर तिथं आले समर्थांच्या मग समर्थने त्यांनी सांगितलं की बा तुम्ही पहिला उत्सव आता चाफळा साजरा करणार आहेत तर ह्या मूर्ती आमच्या गावच्या आहेत आम्हाला का काहीतरी मान द्या मग त्यांना सांगितलं की तुमच्या काठ्या आल्याशिवाय इथला उत्सव चालू होणार नाही अजूनही पद्धत आहे चाफळच्या काठ्या आल्याशिवाय अंगापूरच्या काठ्या आल्याशिवाय चाफळचा उत्सव चालू होत नाही मग समर्थानी त्या मूर्ती चा चाफळच्या मंदिरात स्थापन केल्या आणि अंगाबाईची मूर्ती आहे ती सोळाशे एकोणपन्नासला सज्जनगडात स्थापन केली याप्रमाणं या दोन मूर्तीचा इतिहास आहे चाप समर्थांचा आणि सज्जनगडचा संबंध हा फार एक सोळाशे एक हिथं समर्थ राहिले येण्यापूर्वीच्या आधीपासून संबंध आहे आता समर्थ राहायला आले आल्यानंतर शिवाजी महाराजांनी इथं एक धर्मपरिषद भरवली सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या भारतातून साधू संत बोलवले आणि साधू संतांच्या मेळाव्यात इथं आठ दिवस मोठा उत्सव चालू होता त्या मेळाव्यामध्ये समर्थांनी समर्थांचं एक तोपन नाव सज्जन होतं शिवरायांनी स्वतः शिवरायांनी या गडाचं नाव सज्जनगड असं ठेवलं म्हणजे परळीगडचा सज्जनगड झाला आता इतिहासामध्ये अशी एकमेव मुळात या गडाचं पहिलं नाव सज्जनगड हो नव्हतं नव्हतं परळीगड होतं परळीगड नंतर ते सज्जनगड हां सज्जनगड शिवरायांनी केलं शिवरायांनी हे केलं मग आता इतिहासामध्ये अशी एकमेव नोंद आहे की शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासामध्ये तीनशे पासष्ट किल्ल्यापैकी एकही किल्ला शिवरायांनी स्वतःच्या मुलालाच काय कुठल्याच नातेवाईकाला दिलेला नाही आणि एकमेव उदाहरण आहे त्यांनी आपल्या गुरुकरता हा किल्ला आणि हा संपूर्ण किल्ला ससैन्यासह समर्थांना दान देऊन टाकला की तुम्ही कायमस्वरूपी आता किल्ल्यावर राहा आणि काही लोक म्हणतात की समर्थांचा आणि शिवरायांचा संबंधच नव्हता मग संबंध नसता तर हे सगळं वैभव तुम्हाला आता तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहतायत हा शिवरायांचा राजवाडा पाहतायत हा किल्ला पाहतायत समर्थांची समाधी पाहतायत राम मंदिर पाहतायत मग हे खोटं का म्हणजे त्या बोलण्याला काही असा हे नाही पुरावा नाही हाच पुरावा योग्य आहे की समर्थांना शिवरायांनी हा किल्ला दिला समर्थ इथं सहा वर्ष राहिलेत आणि नंतरच्या समर्थांच्या पिढ्या इथं राहिल्यात आता समर्थ आणि समाधी घेतल्यानंतर या किल्ल्यावर आता म्हणजे समर्थांच्या गादीवर कोणी बसायचं हा एक वाद निर्माण झाला मग त्यावेळेस काही शिष्य होते अक्का स्वामी होत्या स्वामी होते दिनकर गोसावी होते उद्धव गोसावी होते मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की गुरूच्या गादीवर बसण्याचा आपला अधिकार नाही किंवा आपली थोडी पात्रता नाही मग या समर्थांच्या भावाचा मुलगा नातू गंगाराम गंगाधर स्वामींचा नातू त्याचं नाव गंगाधर होतं की त्याला मृत्यू बसू दहा दहा बारा वर्षाचा होता मग त्यावेळेस सातारावर छत्रपती शाहू शाहू महाराजांचं राज्य होतं मग शाहू महाराजांपर्यंत ह्या ने तक्रारी नेल्या किंवा ही सूचना केली बाबा आता काय करायचं मग त्यांनी सांगितलं तुम्ही सांगा ते करू मग त्यांनी सांगितलं की जांबला जालना जिल्ह्यात जांब नावाचं गाव आहे आणि ते समर्थांचं जन्मगाव आहे तिथं समर्थांचे नातूच समर्थच्या मुलां भावाचे काय आणि त्यांचे काय नातू तिथं होते दहा वर्षाचं वय त्यांचं मग त्यांना इथं आणलं मग पहिल्यांदा आदर्दवाड्यामध्ये त्यांचा मुक्काम पडला शाहू महाराजांशी त्यांची तिथून मिरवणूक काढली हत्येवरून आणि त्यांना इथं आणून स्थापन केलं आणि त्यांना सांगितलं की आजपासून तुम्ही ह्या गडाचे स्वामी स्वामी म्हणजे मालक आ त्यांचे वंशज आता ह्या गडाचा कारभार पाहतायत या गडावरच्या जो तुम तुम्हाला तु तु ज्या सुधारणा दिसत आहेत सुखसुख दिसत आहेत त्या सगळ्यात या पुढील वंशजांनी किंवा आत्ता चालू जे वंशज आहेत बाळेसाहेब स्वामी प्रसाद स्वामी भूषण स्वामी अभिराम स्वामी या स्वामी मंडळींनी या गडावरच्या सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत इथं आता, आता सध्या hmm. गडाची परिस्थिती कशी आहे आणि सा शासन याकडे लक्ष देते का? हो शासनाचं अनुदान मिळतं त्यांना मदत मिळते आणि शिवाय आमचा दोन महिने दौरा असतो त्या दौरा काळातसुद्धा आम्हाला आर्थिक आणि धान्याच्या रूपाने मदत मिळते आणि रोज येणारे जे काही यात्रेकरू आहेत त्यांच्याकडूनही काही मदत मिळते इथे राहण्याच्या सोय आहेत चांगल्या सोय आहेत राहण्याच्या गरम पाणी असतं दोनचं जेवण असतं चहा असतो नाश्ता असतो सर्व सर्व लोकांना चांगल्या सुख आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडूनही काही आर्थिक मदत मिळते आता गडाला अशी अपुरी कुठली गोष्ट आहे का की बाबा ती गोष्ट गडावर पाहिजे असं तुम्हाला वाटतं तसा आता इथं अपुरेपणा कुठला नाहीच सगळं परिपूर्ण आहे गडावर काय कमी राहायला दोन मस्त इमारतीत अजून एका इमारतीचं काम चालू आहे कडेनी सगळे तटबंदीच्या कडेनी वाढ झालेली आहे सगळं म्हणजे सगळ्या सुखसोयी आहेत तिथं आता सद सदर जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गडावर काही ना काहीतरी म्हणजे कचरा वगैरे अशा काही गोष्टी बऱ्याच प्रमाणात इथं मात्र या ठिकाणी आम्हाला आल्यानंतर साफ स्वच्छता दिसतात मग सुंदरगड काय केलं जातं सज्जनगड सुंदरगड हे अभियान इथं राबवलं जातं आणि त्याप्रमाणे या परिसरातले आणि काही डोंबोली पुणे वगैरे ह्या भागातले लोक येऊन इथं दर महिन्याला येऊन महिन्यात एकदा दोनदा येऊन इथलं स सगळा गड स्वच्छ करून जातात आणि शिवाय आमचे पण काही कर्मचारी आहेत ते रोज स्वच्छता करतात तरुणांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी गाडावर असे काही उपक्रम राबवले जातात जातात की जातात की मे महिन्या एप्रिल मे महिन्यामध्ये इथं संस्कार शिबिर होतात कीर्तन शिबिर असतं पुन्हा वृद्ध लोकांकरता किंवा वयस्कर लोकांकरता इथं शिबिर असतं दासबोध वाचनाचं प्रकल्प असतो इथं अशा अनेक प्रकल्प वर्षभर काही ना काही ते चालू असतात गेले किती वर्ष झाले तुम्ही या गडाला सेवा देता मी या गडावर येऊन झाली सोळा वर्ष मी प्राथमिक शाळेत शिक्षक होतो जिल्हा परिषदेमध्ये रिटायर झाल्यावर पूर्वनियोजित ठरवल्याप्रमाणे मी इथं येऊन सेवेला म्हणजे तुम्ही पूर्वीच ठरवलं होतं की रिटायर झाल्यानंतर आपण गडावर हो, हो, सेवा हो, हो आणि समर्थांची रामराय सेवा करायची मिळल सेवा करायची पण माझ्या न नशिबाने मला चांगली सेवा मिळाली बुकस्टॉलची सेवा मिळाली आणि त्यात मला चांगलं यश मिळालं आहे पाहिलं की कुलकर्णी गुरुजी यांनी आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी एक चांगली माहिती दिलेली आहे या गडाचा इतिहास त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजवून सांगितलं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी समजून सांगितलेलं आहे जर तुम्ही क कधीही जर कुठल्या गडाला भेट द्यायची असेल आणि तुम्ही सज्जनगडावर कधी आला नसाल तर निश्चित तुम्ही सज्जनगडावर या सज्जनगडामधील ह्या परिसर पाहून निक्की नक्कीच तुम्हाला आनंद होईल तुमच्या मनाचा थकवा दूर होईल आपण पाहतात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज जागा अभिमानाने बघा स्वाभिमानाने